आपण करत आहोत मस्त सोयाच्या रेसिपीज. यामध्ये मी आता तुम्हाला वापरून दाखवणार आहे सोया ग्रॅन्युअल्स आणि त्याचं मी बनवणार आहे पराठा. आता हा सोया ग्रॅन्युअलचा पराठा कसा बनवायचा मी तुम्हाला सांगतो, पण त्या अगोदर त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतलंय ते पाहून घेऊ. सोया ग्रॅन्युअल्स, नंतर पराठ्याच्या पारी करता म्हणजे परोठे बनवण्याकरता आपल्याला लागणारे एक वाटी कणिक आणि पाऊण वाटी मैदा, तसंच आपल्याला लागेल दूध, त्यामध्ये साधारणतः पाऊण वाटी दूध, आणि पराठे बनवण्या शिजवण्याकरता आपल्याला लागणारे तूप, तसंच सोया ग्रॅन्युलचं मिश्रण बनवण्याकरता आपल्याला लागेल बारीक चिरलेला कांदा, आलं लसणाची पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, त्याचबरोबर आमचूर पावडर, तिखट, हळद, सेंधव आणि चवीला मीठ. सुरुवातीला आपण पाणी इकडे मी उकळायला ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हे ग्रॅन्युअल्स जसे मगाशी मी नगेट्स तुम्हाला करून दाखवले तसेच हे ग्रॅन्युअल्स शिजवून दाखवायचे शिजवून घ्यायचे. पाणी उकळलं की त्याच्यामध्ये घालूया आपण हे मीठ, नंतर हे ग्रॅन्युअल्स आपल्याला घ्यायचे आणि आज मी आता बंद केली तर गरम पाण्यात ते चांगले सोक होऊन दे एक 10-15 मिनिटाकरता. थोड्या वेळ सोक झाले की आपण गार पाण्यात काढून घ्यायचे आणि नंतर हे असे चांगले त्याच्यातनं सगळं पाणी काढून आपण हे सोया ग्रॅन्युअल्स असे रेडी करून ठेवायचे. आता सोया ग्रॅन्युअल्सचं मिश्रण बनवण्याकरता या पॅनमध्ये आपण थोडंसं तेल घेऊया. तेल जरा गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा. तेल गरम झालंय, त्याच्यामध्ये आपण घालूया आता आलं लसणाची पेस्ट 1 टीस्पून, थोडस परतून झालं लाल झाला रंग की आपल्याला हे नगेट्स त्याच्यामध्ये टाकायचं आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला सगळे हे मसाले घालायचे. त्याच्यामध्ये आधी आपण घालूया थोडासा हे थोडीशी आमचूर पावडर, तिखट, थोडीशी हळद, थोडस सेंधव घातलंय आणि चवीला मीठ. हा आपला मसाला झाला सुका मसाला, त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी कणिक घालायची, त्यामुळे हे हा जो हे जे सगळे ग्रॅन्युअल्स आहेत ते सगळे एकजीव होऊन जातील. आपण घालूया 1 चमचा कणिक आणि आपण ते थोडंसं शिजवून घ्यायचं. जसं आपण शिजवतो तसं हे ग्रॅन्युअल्स सगळे एकजीव होऊन जातात. सोया नगेट्स आपला हा मसाला तयार झालेला आहे, त्याच्यावरती आपण घालूया ही थोडीशी कोथिंबीर आणि हे मिश्रण जरा गार करायला ठेवूया. आपण एका बाजूला ठेवून देऊ. आता आपल्याला ह्याचं पीठ मळून घ्यायचं, कणिक मळून घ्यायचे. कणिक मळण्याकरता आधी आपण ह्याच्यामध्ये घालूया हे आटा किंवा कणकेचं कणिक, त्याच्यामध्ये घालूया मैदा, नंतर आपल्याला लागणार ह्याच्यामध्ये घालायला थोडंसं दूध आणि आपल्याला थोडंसं मीठ चवीकरता आणि याची चांगली थोडीशी मऊ अशी कणिक आपण मळून घ्यायचे. मी इकडे ही कणिक रेडी ठेवलेली आहे, मळून घेतलेली आहे, एवढी सॉफ्ट ठेवली आहे, म्हणजे काय की आपल्याला त्याच्यामध्ये छानपैकी स्टफिंग करता येईल आणि पराठासुद्धा चांगला लाटला जाईल. ही अशी मी कणिक मळून घेतलेली आहे सॉफ्ट. आपण थोडंसं आता ह्याचे पेढे आधी बनवून घेऊ, नंतर आपल्याला त्याच्यामध्ये स्टफिंग करायचं आहे. आधी आपण ह्याची छोटीशी अशी वाटी करून घेऊ, अशी वाटी बनवायची. आता हे स्टफिंग आपण ह्याच्यामध्ये घालूया. आणि हे क्लोज करून घ्यायचं आहे. क्लोज पण आपण जसं मोदकाला जशी ती पारी बनवतो अगदी तसंच ते सगळं एकत्र आणायचं आहे आणि मग ह्याच्यावरती अशी एक छोटीशी पील द्यायची आहे या ह्याची आणि थोड्याशा सुक्या कणकेने ते सील करून टाकायचं. ओके, आता इकडे माझ्याकडे हातात बोटावरती मी थोडंसं तूप लावून घेतो. आपण थोडीशी कणिक लावून घेऊ मध्ये मध्ये, म्हणजे आपले परोठे आटणार नाही.
जेव्हा आपण हे दाबतोय तेव्हा त्याचं मिश्रण सुद्धा आतमध्ये स्प्रेड होते सगळीकडे. फक्त जोर अगदी परफेक्ट लावा लागतो. आपण तव्यावरती हा पराठा मस्त भाजून घेऊया. हा पराठा आता एका बाजूनी झालाय, आपण तो दुसऱ्या बाजूने आता चांगला हे करून घेऊ, पलटून घेऊ आणि त्याच्यावरनं बाजूनी आपण हे तूप सोडूया. चांगला तुपात तो असा मस्त खमंग असा भाजला गेला पाहिजे आणि आपला हा मस्त सोया ग्रॅन्युलचा पराठा आपला तयार झालेला आहे. तुम्हाला जर का असा हा परोठा घरी बनवायचा असेल त्याचं साहित्य आणि कृती लिहून घेणं आवश्यक आहे. कुठेही जाऊ नका, लगेच साहित्य कृती लिहून घ्या. सोया नगेट्स पराठा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: सोया ग्रॅन्युल्स, एक वाटी गव्हाचं पीठ, पाऊण वाटी मैदा, अर्धी वाटी दूध, अर्धी वाटी तूप, बारीक चिरलेला कांदा, आला लसूण पेस्ट, कोथिंबीर, आमचूर पावडर, हळद, तिखट, सैंधव, मीठ, कृती. गरम पाण्यामध्ये मीठ घालून त्यामध्ये सोया ग्रॅन्युअल्स भिजवावेत आणि नंतर गार पाण्यातून काढून घ्यावेत. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा, आला लसूण पेस्ट, सोया नगेट्स, आमचूर पावडर, तिखट, हळद, काळं मीठ, साधं मीठ आणि एक चमचा गव्हाचं पीठ घालून सारण वाफवून घ्यावं. गव्हाचं पीठ, मैदा, दूध आणि चवीनुसार मीठ घालून कणिक मळून घ्यावी. या कणकेची पारी करून त्यामध्ये सोया ग्रॅन्युअल्सचं सारण भरावं. पराठा लाटून साजूक तुपावर भाजून घ्यावा.